हरिओम, माझे नाव संपदावीरा अकाराम पाटील, राहणार सोनुर्ले, तालुका शावळी, जिल्हा कोल्हापूर, अनिरुद्ध उपासना केंद्र सोनुर्ले। माझा अनुभव 2017 आहे। पुढं गौरी गणपतीचा सण आला होता आणि मुलग्याच्या जरा जरा पोटात दुखतं म्हणून दाखवायसाठी नेलेला। तिथून जास्त त्याच्या पोटात दुखायला लागल्यामुळं कोतवलीतनं कोल्हापूरला न्यायला सांगितलं। कोल्हापूरला नेला, तिथं त्याच्या टेस्ट झाल्या। एकाही टेस्टमध्ये अजिबात कुठलाही फॉल्ट नाही, कुठलाच फॉल्ट नाही। 9 टेस्ट केल्या, परत डोक्याच्या डॉक्टरला बोलवून घेतलं, स्कॅनिंग करा, त्यांच्याबरोबर बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की काही सुद्धा दोष नाही म्हणून। 2012 पासून बापूंच्या सहवासात आले आहे मी। बापू माझ्या घरात आल्यापासून कुठलंही संकट जेवढं येईल तेवढं बापूने बाहेरच्या बाहेर घालवलेलं आहे। बाळाला घेऊन जवळजवळ 5 ते 6 दिवस दवाखान्यात होतो, परत मुलग्याला घेऊन घरात आलो, परत बाळाला जरा जरा बरं वाटते म्हणून। आम्ही दोघं तिथं असताना, आम्ही नवरा बायको, तिथंच कधी दिवसाचा मिस्ट्रसने आमच्या डास चावलेला आम्हाला माहीत नाही। बाळाला घरी घेऊन यायचं, त्या संध्याकाळी मिस्ट्रसने ताप भरला। ताप भरल्याबरोबर घरी घेऊन आलो, एकच वस्ते आम्ही घरात राहिलो। तवर दुसऱ्या दिवशी गौरी गणपतीचा सण, गणपती बसलेलं होतं। असा जो एवढा मोठा प्रसंग आलेला होता की सांगण्यासारखा नाही। दाराघरात गणपतीचं सगळं चालू होतं, आमच्या मागं नुसता असं दुःखाशिवाय काही नाही असा प्रसंग आलेला होता। त्यातून संध्याकाळचं 9 वाजलं, नांदगावला दाखवायला नेलं, आत्ताच्या आत्ता ताबडतोब मिस्ट्रसने सांगितलं की कोल्हापूरला पळवा। तिथं सांगितल्याबरोबर 9:30 दरम्यान आम्ही गाडी घेऊन गेलो। गेल्याबरोबर नेलत, एका ठिकाणी नेलत, तिथं डॉक्टर नाहीत। परत दुसऱ्या ठिकाणी नेलत, दुसऱ्या ठिकाणी पण नाहीत। तिसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला जवळजवळ 11:30 वाजलं होतं। अशा वेळेत आता काय करायचं, नाव रिपोर्ट आला। रिपोर्ट आल्याबरोबर सांगितलं की पेशी नाव खालव्या लागल्यात आणि डेंग्यूची लक्षणं दिसतात, डेंग्यूच झालंय म्हणून सांगितलं। 2 दिवस ऍडमिट करून घेतलं, 2 दिवस पेशंट म्हणजे असं भरपूर अस्वस्थ झालेलं। बापू 2012 पासून माझ्या घरात आहेत। मला घरात आल्यापासून असं बापूंचा भरपूर म्हणजे असा आधार आहे मला। मला माझ्या वडिलांच्या पेक्षा माझ्या बापूंचा जास्त हे आहे, सपोर्ट आहे। त्या संकटातून बापूंचा धावा त्या क्षणापासून जवळजवळ 2 ते 3 दिवस मी करीतो की देवा माझ्या कुकवाचं रक्षण तुम्हीच करायचंय म्हणून। बापू तुमच्याशिवाय मला कोणी नाही। बापू या संकटातनं तुम्हीच मला बाहेर काढायचं। बापू यातून तुम्हीच मला मार्ग दावायचा। बापू तुम्हीच यात काय ते मार्ग काढा असं बापूसनी, बापूंचा जप 108 वेळा म्हटलं। प्रत्येक जण यायचं की इथनं पेशंट हलवूया, जास्त सिरियस पेशंट, मिस्टरांची तब्येत नाव जास्त येवायला लागलेली होती, पेशी पूर्ण खाली आलेल्या होत्या। घराकडून मी बापूंची उदी नेलेली होती, उदीचं पाणी करून मिस्टरसनी दिलं। पाणी करून दिल्याबरोबर बापू ह्यात मार्ग तुम्हीच काढायचा, इथून कुठेही जाणार नाही, तुम्हीच काय ते यात हे करा बापू, माझ्या कुकवाचं तुम्हीच रक्षण करायचंय आणि माझं सौभाग्याचं लेणंही मला आयुष्यभर पाहिजे माझ्या बरोबर। बापूंचं माझ्या मिस्टरसनी काहीही पटत नव्हतं तेव्हापासून। मग मिस्टरसनी माझ्या अनुभव आला की डॉक्टरांचं औषध उपचार चालू झालं। परत दुसऱ्या दिवशी एवढं म्हणजे पूर्ण अशी अवस्था झालेली होती की नुसतं जाहीर व्हायचं राहिलं होतं की मिस्टर जाणारच, असे एवढं हे झालेलं होतं। माझ्या बापूंनी मला तिथं आधार दिला, रात्रभर बापूंचा जप केला मी। बापूंचा जप केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जरा जरा फरक पडायला लागला। उदी रोज सकाळी नेहमी द्यायचं असं 9 दिवस दवाखान्यात काढलं। परत आणि घरात घेऊन आलो मिस्टरसनी 10व्या दिवशी, तवर मुलग्याचं आणि परत बदललं। असा म्हणजे एक जवळजवळ 1 महिना आम्ही दवाखान्यात घातला। परत मुलग्याला आणि परत 6 दिवस ऍडमिट केलं। परत बापूंचा धावा केला, बापू हे काय वाटायला आलंय, हे कुठलं संकट अजून लागलंय माग। मग परत बापूसनी कोड घालून बापूंचे रामा रामा हा जप करून पूर्ण बापू
असं मला बापूंनी की सारखं नुसतं सतत बापूंचं नाव तोंडात, मग तेव्हापासून मला जरा जरा फरक पडायला लागला व बाप बाळपण आणि मिस्टर पण त्या एवढ्या मोठ्या संकटातनं वाचले. हरिओम श्रीराम आंबदनी.